बघा मुलांना आपल्याला परिसरचा आज अकरावा पाठ बघायचा आहे आपली हवेची गरज आपण आधीच्या पाठामध्ये पाण्याची गरज बघितली आता आपल्याला या पाठामागेमध्ये आपल्याला हवेची गरज हे बघायचं आहे आपण बघा आपल्या आजूबाजूला हवा ही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ती आपल्याला हातात पकडता येत नाही पण मात्र त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवते हवा आपल्या शरीराला स्पर्श जेव्हा हवेचा होतो तेव्हा आपल्याला गारवा जाणवतो थंडावा जाणवतो तर अशी ही हवा त्या हवेची आपल्या शरीराला गरज असते आणि ती कशासाठी असते हे आपल्याला या भागात पाहायचं आहे पहा इथे एक छोटंसं कोडं दिलेलं आहे पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल बघा चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला चोहीकडे म्हणजेच चारही बाजूंना दिसत नाही डोळ्यांना लागत नाही हाताला आहे तरी मी कोण येईल का ओळखायला तर पहा आपल्याला ही जी हवा आहे ही आपल्या चारही बाजूंनी पसरलेली असते आप सगळ्यांच्या आपल्या आजूबाजूला अवतीभोवती असते ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आपल्या हाताला लागत नाही पण तरी पण पंट ती असते तर अशी ही कोण आहे तर ही आहे हवा बघा आता बघा इथे एक प्रयोग दिलेला आहे हा प्रयोग आपल्याला सहज करता येतो तुम्हाला आवडते पण फुगे फुगवायला तर तो प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे सगळ्यांनी हं पहा फुग आपण बर्थडेला वगैरे फुगे फुगवतो की नाही हां आणि आपल्याला तसंही पण फुगा फुगवून तो फोडायला आवडतो हं पहा फुगा फुगवला फुगा, फुगा, फुगा का मोठा झाला फुग्यात तुम्ही काय भरता तर तुम्ही तोंडाला फुगा लावता आणि फुगा जेव्हा फुगवता तेव्हा आपल्या तोंडातून आपण त्या फुग्यात हवा भरतो हवा सोडतो आणि हवा सोडल्यामुळे तो फुगा मोठा होतो म्हणून तो फुगा फुगतो तर या फुग्यात काय आहे मग फुग्यात काय भरली आहे हवा म्हणजे आपण तोंडातून जी हवा त्या फुग्यात सोडतो आणि त्यात फुग्याचा आकार मोठा होतो म्हणजे आपल्याला यावरून दिसते की फुग्याचं हवेचं अस्तित्व आहे पहा तर फुग्यात तुम्ही काय भरता मग हवा पहा आता हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे हवा आहे हे आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही हवा ए हवा सुटल्यावर थंडावा आपल्या शरीराला जाणवतो तुम्ही फॅन लावा फॅन लावल्यावर तुम्हाला हवा मिळते आणि हवा मिळल्या मिळाल्याबरोबर आपल्याला छान गारवा जाणवतो थंडावा जाणवतो बरं वाटते आपल्याला म्हणजे हवा आहे पण आपल्याला ती डोळ्यांनी दिसत नाही आणि ती हाताला त्याचा स्पर्श होत नाही फक्त ती जाणवते त्याचा गारवा त्या हवेला रंग नसतो वास नसतो आणि चवही नसते पाण्याला जसा पाण्याला पण रंग वास आणि चव नसते तशीच हवेला पण रंग वास आणि चव नसते तर बघा हा फुगा फुगवून हवेचं अस्तित्व तुम्ही पाहू शकता हा प्रयोग तुम्ही घरी करून बघा पहा नवा शब्द पाहू आपण आता याच्यात श्वास श्वास म्हणजे पहा हा मी तुम्हाला मध्ये एक वेळा दिला होता श्वास नाकाने आपण हवा आत घेतो पहा तुम्ही करून बघा अशी नाकाने आपण हा आत हवा घेतो त्याला श्वास घेणे म्हणतात हं आणि उच्छ्वास म्हणजे पहा नाकाने हवा बाहेर टाकतो श्वास घेतल्यानंतर आपण शरीरातली हवा बाहेर टाकतो त्याला उच्छ्वास सोडणे म्हणतात आणि ही क्रिया सतत चालू असते श्वास घेणे श्वास सोडणे तुम्ही दोन मिनटं एक मिनटं एका जागेवर स्थिर बसा आणि तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेऊन बघा तर श्वास घेतल्यानंतर आपण बाहेरची हवा शरीरात घेतो आणि उच्छ्वास म्हणजे शरीरातली हवा बाहेर सोडतो तर ही क्रिया आपली सतत सुरू असते त्याला म्हणायचं श्वसन काय म्हणायचं श्वसन श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छवास होतो आपण न थांबता सतत श्वासोच्छवास करत असतो त्याला श्वसन असे म्हणतात तर आपल्या शरीरात हवा आत घेणे त्याला म्हणतात श्वास आणि ती हवा बाहेर सोडणे त्याला म्हणतात उच्छ्वास हे बघा इथे आपण जेव्हा श्वास घेतो म्हणजे बाहेरची हवा आत घेतो तेव्हा आपली छाती आपल्याला फुगल्यासारखी वाटते आणि आपण जेव्हा बाहेर आपल्या शरीरातली हवा बाहेर सोडतो म्हणजे त्याला उच्छ्वास म्हणतात तेव्हा आपली छाती खोल गेलेली आपल्याला दिसते तर हा प्रयोगही तुम्ही स्वतः करून बघा आजच करून बघायचा आणि एका मिनिटात एक मिनिट घड्याळीत वेळ लावायचा आणि आपण एका मिनिटात किती वेळा श्वासोच्छवास करतो तेसुद्धा बघायचं आणि मग मला सांगायचं आहे तुम्हाला काय तर हा प्रयोगही पण तुम्ही करून बघा आज तुम्हाला हे दोन प्रयोग करायचे आहे फुगवून फुगा बघायचं आहे आणि श्वासोच्छवास जाणीवपूर्वक करून बघायचं आहे आणि एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता आणि किती वेळा सोडता ते मोजायचं आहे तुम्हाला स्वतःला तर हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा आणि मग मला त्याचं उत्तर द्या सांगा पाहू पहा आता शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना का दिसते तुम्ही पहा तुम तुमच्याकडे तुमचे बाबा आजोबा कोणी झोपलेलं असेल तर ते त्यांचं तुम्ही निरीक्षण करा की झोपल्यावर छाती आहे तर वर खाली होते का होते कारण की झोपलं असतानाही पण आपली श्वासोच्छवासाची क्रिया ही सतत सुरू असते म्हणजे आपल्या शरीरात श्वा बाहेरची हवा आत घेणे आतली हवा बाहेर सोडणे ही क्रिया सतत चालू असते म्हणून आपली छाती वर खाली होताना आपल्याला दिसते आपण श्वासोच्छवास का करतो तर बघा आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते आणि श्वास घेताना आपण हवा आत घेतो आणि हवेमुळे आपल्याला ताजे तवाने वाटते फ्रेश वाटते हं शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो आणि म्हणून आपण येतं श्वासोच्छवास करत असतो आपण का घेतो शरीरात हवा तर आपल्या शरीरातले ज्या सगळे अवयव आहेत त्यांची कामं नीट झाली पाहिजे आणि आपल्याला हवा शरीरात घेतल्यानंतर ताजे तवाने वाटते फ्रेश वाटते आणि म्हणूनही आपण श्वासोच्छवास करत असतो श्वा हवा आतमध्ये घेतो आतली हवा शरीरातली बाहेर टाकतो ही क्रिया आपली सतत सुरू असते माणसाप्रमाणेच इतर सजीवांना हवेची गरज असते बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते एखादा कुत्रा बघा तुम्ही रस्त्यावर बसलेला तुम्हाला तुम्ही त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की त्याची छाती पण वरखाली होताना दिसते म्हणजे प्राण्यांना पण हवेची गरज असते त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते गायी गाय पण गाय एका ठिकाणी बसली असेल तर तुम्ही गायीचं निरीक्षण करू शकता कुत्र्याचं निरीक्षण करू शकता आणि यावरून हे होते की सर्व प्राण्यांना माणसासोबत सर्व प्राण्यांना पण हवेची गरज असते तर हे आपण यातून बघितलं आहे आता पहा इथे अजून एक दुसरा प्रयोग दिलेला आहे तुमच्याकडे समजा फिश पॉट असेल तर तुम्हाला हे बघता येईल पहा मासे पाण्यात राहतात मग ते श्वासोच्छवासा वाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात पहा या फिशपॉटमध्ये मासे आहे आणि मासे तुम्हाला पहा काही वेळानंतर त्या फिश पॉटमध्ये पाहिल्यावर तुम्हाला हवेचे बुडबुडे दिसतात तर ते जे हवे ते बुडबुडे जे दिसतात ते म्हणजे त्या प्राण ते माश्यांनी सोडलेला सोडलेली हवा असते ते मासे, मासे पण पाण्यातली हवा घेतात आणि त्यांच्या शरीरातली बाहेर सोडतात तेव्हा बाहेर सोडल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला बुडबुडे दिसतात काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात त्याला फिश पॉट म्हणतात तुमच्याकडे पण असेल पेटीतले मासे श्वासोच्छवास करत असतात श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे त्यांना दिसतात ते त्यामुळेच बघा त्या बगा, या फिशपॉटमध्ये एक एक अशी नळी सोडलेली असते की ज्यामुळे बाहेरची हवा त्या पेटीत सतत त्या पाण्यात जाईल आणि पाण्यात विरघळेल आणि पाण्यातली विरघळलेली हवा त्या माश्यांना घेता येईल त्यांच्या श्वसना श्वसनासाठी म्हणून येतं बाहेरून एक हवेचा पंप आतमध्ये सोडलेला असतो हे लक्षात ठेवा तुम्ही कधी कुठे फिश पाहिलं तर त्याचं तुम्ही निरीक्षण करा तर ती त्या माश्यांसाठी त्यांना हवा मिळाली पाहिजे म्हणून ती हवेची नळी सोडलेली असते आणि त्यामुळे ते मासे सतत श्वासोच्छवास करत असतात पाण्यात विरघळलेली ती हवा ते घेतात आणि त्यांच्या शरीरातली हवा बाहेर सोडतात तर अशा प्रकारे हा प्रयोग आहे नंतर पहा करून बघा एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या वर्तमानपत्राच्या कागदावर एक छोटा तुकडा घ्या त्याची विधभर लांबीची बारीक सुरळी बनवा या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा तुम दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा तुम्हाला काय आढळून येईल पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील यातून काय उलगडते फुंकर इथून हवा पाण्यात शिरली ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली बघा हे एक कागद घ्यायचा त्याची अशी पुंगळी बनवायची हं आणि ती स्ट्रॉ ती पुंगळी त्या पेल्यात येतं एक पाणी घ्यायचं अर्धा अधिक भरलेला पेला घ्यायचा आणि तुम ती पुंगळी तुमच्या तोंडात पकडून त्याचं त्या पाण्यात टाकायचं आणि तोंडाने फुंकायचं तर फुंकल्यानंतर तुम्हाला त्या पेल्यात असे ह हवेचे बुडबुडे दिसतील हा प्रयोगही तुम्ही घरी करून बघा मला त्याचा व्हिडिओ पाठवा आणि का एक साधा कागद घ्यायचा त्याची अशी पुंगळी बनवायची तुम्हाला बनवता येते आणि मग ती पाण्यात अशी टाकून येतं हवा सोडायची तोंडातली म्हणजे पाण्यात हवा विरघळते हे आपल्याला यावरून दिसून येईल तर फुंकरी फुंकर मारल्यामुळे पाण्यात हवा शिरते आणि ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडते तर हे आपल्याला या प्रयोगातून सिद्ध होते हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा हवा सर्व आता पहा आपण काय शिकलो या पाठातून तर हवा सर्वत्र असते हवा डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते बघा हवा तर आपल्याला दिसत नाही पण ती सर्वत्र असते हं हवा आपल्या डोळ्यांना दिसत नाही हवेला रंग वास आणि चव नसते आणि सर्व सजीवांना प्राणी पक्षी माणूस सर्व सर्व सजीवांना हवेची गरज असते हे लक्षात ठेवा श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते आपल्याला हवा मिळाली नाही तर आपला जीव गुदमरतो श्वास घेताना त्रास झाला तर आपण आपल्याला अस्वस्थ होते म्हणजेच आपल्या शरीराला हवेची अत्यंत गरज आहे हे या पाठातून आपल्याला शिकायचं आहे शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावे हे ने तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला शुद्ध हवा मिळाली पाहिजे म्हणून सकाळी छान जॉगिंगला जायचं रनिंग करायचं आणि पटांगणावर रोज थोडा वेळ एक दीड तास तरी खेळायचं सतत मोबाईलवर बसलेलो असतो ना आपण तर बाहेर खेळायचं त्यामुळे आपल्याला मोकफी हवा मिळते सकाळची हवा खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी म्हणून सकाळी थोडंसं सायकल चालवायची रनिंग करायचं चा, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि इथे आपला हा पाठ संपला